महापालिका निवडणुकीत अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सुमारे एकशे अठ्ठेवीस उमेदवारांनी माघार घेतल्याने अंतिम चित्र आता स्पष्ट झालंय महापालिकेच्या अडुसष्ट जागांसाठी साडेतीनशेहून अधिक उमेदवार रिंगणात आहेत दरम्यान अधिकृत अंतिम मतदार यादी निवडणूक विभागाकडून आज जाहीर केली जाणार आहे महापालिकेच्या सतरा प्रभागातील अडुसष्ट जागांसाठी नऊ डिसेंबरला मतदान होणार आहे अर्ज दाखल करण्यासाठी तेरा ते वीस नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती त्यानुसार मनपासाठी सातशे पंधरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले या अर्जांची गुरुवारी छाननी करून वैध उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली त्याचवेळी अनेक जणांनी उमेदवारांची थकबाकी तसेच अतिक्रमणाबाबत हरकत घेतली होती या हरकतींवर निवडणूक विभागाने निर्णय देत भाजपच्या चार तर राष्ट्रवादी शिवसेनेच्या प्रत्येकी एक एक उमेदवाराचा अर्ज बाद ठरवत धक्का दिला होता त्यानंतर उमेदवारांना न्यायालयात दाद मागितली त्यावर झालेल्या सुनावणीत सुवेंद्र गांधी डॉक्टर योगेश चिपाडे दीप्ती गांधी प्रदीप परदेशी बाळासाहेब बोराटे या उमेदवारांना दिलासा मिळाल्याने ते रिंगणातच आहेत अर्ज माघारीच्या दिवशी प्रभाग क्रमांक एकमध्ये सात प्रभाग दोनमधून सहा प्रभाग तीनमध्ये एक प्रभाग चारमधील तीन प्रभाग पाचमध्ये सहा प्रभाग सहामध्ये नऊ प्रभाग सातमध्ये पाच प्रभाग आठमध्ये सहा प्रभाग नऊमध्ये नऊ प्रभाग दहामध्ये पाच प्रभाग अकरामध्ये मध्ये तेरा प्रभाग बारामध्ये पंधरा प्रभाग तेरामध्ये मध्ये सात प्रभाग चौदामध्ये मध्ये एक प्रभाग पंधरामध्ये मध्ये दहा प्रभाग सोळामध्ये मध्ये चौदा तर प्रभाग सतरामध्ये मध्ये अकरा अशा उमेदवारांनी माघार आहे अर्ज माघारी घेणाऱ्या या उमेदवारांची एकूण संख्या सुमारे एकशे अठ्ठावीस असून आता रिंगणात तीनशे एक्कावन्न उमेदवार असल्याचे चित्र दिसून येते त्याचबरोबर आज चिन्हांचं वाटप देखील करण्यात येणार आहे राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असली मात्र जाहीर प्रचाराला मात्र आजपासूनच गती येणार आहे पुढील तीन चार दिवसांमध्ये राजकीय पक्षांच्या मोठे प्रचार सभाही होणार आहेत प्रतिनिधी वैभव घोडके ब्युरो रिपोर्ट अहमदनगर